रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये। नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन करण्यात आलंय। विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी सीमोल्लंघन करून वेदांतासारखे प्रकल्प गुजरातला नेणारे, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, इंधन दरवाढ, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, 50 कोके नॉट ओके, काळा पैसा, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्राच्या जीएसटीचा परतावा न देणारे, भ्रष्टाचार या 10 तोंडी रावणाचं दहन करण्यात आलंय। मिस्किनमळा गंगा उद्यान येथे झालेल्या महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विदाते यांच्या हस्ते झालं आहे। यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, अल्पसंख्याक विभागाचे साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, मयूर रोहकले, रोहन देशपांडे, सुप्रिया काळे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पाईपलाईन रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि श्री तुळजाभवानी मंदिर आयोजित भव्य दुर्गामाता दौड आणि शस्त्रपूजन सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सपत्नीक शस्त्रपूजन करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाईपलाईन रोड वैदूवाडी भिस्तबाग परिसरामधून दुर्गामाता दौड काढण्यात आली आहे। या मंदिरात जामखेड येथील पथकाने विविध प्रकारची चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवली आहेत। त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, चित्रकार प्रमोद कांबळे, जिल्हा प्रमुख मार्गदर्शक बापू ठांगे, शिवाजी चव्हाण, सागर शिंदे, अशोक गायकवाड, अंजली वल्लाकट्टी, संजय जोशी, शोभा ढेपे यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। भिंगार अर्बन बँकेच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सभासदांना 15% लाभांश वाटपाचा शुभारंभ चेअरमन अनिलराव झोडगे यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी चेअरमन अनिलराव झोडगे म्हणालेत, भिंगार बँकेला शेकडो वर्षाची परंपरा आहे। सभासदांच्या पाठबळामुळेच आजही बँक उत्तम स्थितीत आहे। आधुनिक सेवा सुविधा देण्यासाठी बँक कायम तत्पर असते। आता QR कोडची सुविधाही बँकेने सुरू केली आहे, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा। सभासदांचं हित जोपासण्याचं काम बँकेने नेहमीच केलंय। यंदाच्या वर्षीही बँकेने सभासदांसाठी 15% लाभांश देण्याचं वार्षिक सभेमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आज होत आहे। सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बँकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। सभासदांची उन्नती हेच बँकेचं ध्येय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, संचालक रमेश परवाने, नाथाजी राऊत, श्रीमती कांताबाई फुलसौंदर यांसह अनेक जण उपस्थित होते। मंडपाचे विरोधी पक्षनेता संपत बारसकर यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी टॉवर्स येथे वृक्षारोपण आणि संवर्धनाचा शुभारंभ स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते संपन्न झालाय। जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनलाय। वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाल्याने दिवसेंदिवस ऋतुमानातही बदल झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे। म्हणून यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ हाती घ्यावी। निसर्ग मानवाचा खरा मित्र आहे, त्या माध्यमातून आपल्याला आनंद देण्याचं काम होतं। विरोधी पक्षनेता संपत बारसकर यांचं पर्यावरणासंदर्भाचं काम कौतुकास्पद आहे। त्यांनी प्रभाग क्रमांक 1 हा स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा मानस केलाय। त्यानुसार प्रत्येकाच्या घरासमोर एक मोफत आंब्याचं वृक्ष देण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केलंय। यावेळी नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे, नगरसेविका मीना चव्हाण, रंजना उकिरडे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकीकडे शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचा दसरा मेळावा हा राज्यात उत्सुकतेचा विषय होता। नगरमधूनही दोन्ही गटांचे कार्यकर्ते मुंबईला गेले होते। दुसरीकडे नगर शहरात पाईपलाईन रोडवरील रावण दहन कार्यक्रमाच्या निमित्ताने शहराचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत। तर तिसरीकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर नगर शहरात राजकीय सीमोल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय। यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत शहर विकासात अडथळा असलेल्या निष्क्रिय राजकीय प्रवृत्तींचं दहन करण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन किरण काळे यांनी केलंय।
घटस्थापनेला नागरिकांसाठी कार्यालय खुले केल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय सीमोल्लंघन करत काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील गेल्या सुमारे 2 दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।